दरम्यान विरोधकांनी मात्र या अर्थसंकल्पावरून सरकारवर ताशेरे ओढलेले आहेत. मागच्या अर्थसंकल्पातील आश्वासनांचं काय झालं असा प्रश्न विरोधी पक्षातल्या नेत्यांनी उपस्थित केलेला आहे. उद्योगपतींना एक फार मोठी सवलत जशी मध्यमवर्गीयांना मिळाली तशीच फार मोठ्या उद्योगपतींना एक मोठी सवलत मिळालेली आहे. त्यामुळे एक जो सूर आहे हा सूर ठराविक उद्योगपतींच्या बाबतीत आहे. काही बाबतीत एलॅबोरेशन खरं तर एक्सपेक्टेड होतं की रेल्वेमधली प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट म्हणजे नेमकं काय याची एक सूतोवाच होणं खूप गरजेचं होतं आणि अनेक इतर गोष्टी बघितल्या. त्यात नक्कीच काही चांगल्या गोष्टी आहेत, संपूर्णपणे वाईट आहे असं म्हणता येत नाही. पण खूप फ्लॉवरी शब्द जे आहेत, खूप मोठमोठे जे शब्द आहेत, वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजीज आहेत, इथून मागे ज्या घोषणा झाल्या होत्या या घोषणांचं नेमकं काय झालं याचा कुठेतरी जर एक लेखाजोखा आला असता तर जास्त त्याच्यामध्ये सकारात्मकता दिसली असती. मुंबईमध्ये सातत्याने पंतप्रधानांचं येणं जाणं वाढलेलं असल्यामुळे मुंबईच्या विकासासाठी मोठं पॅकेज मिळेल असं वाटलं होतं. पण मुंबईकरांच्या तोंडाला पानं फुसण्याचं काम या केंद्रीय अर्थसंकल्पातून झालेलं आहे. शेतकऱ्यांसाठी सुद्धा वेगवेगळ्या योजना जाहीर करत असताना शेतकऱ्यांचं उत्पन्न डबलिंग करण्याचं जे सूचित केलं होतं त्या डबलिंग झालेल्या उत्पन्नाला योग्य तो बाजारभाव देण्यासाठी ठोस उपाययोजना करायला पाहिजे होती, ती केली गेलेली नाही. साधारण 5 वर्षापूर्वीच्या बजेटमध्ये येत्या 5 वर्षामध्ये भारताचं म्हणजे अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर्समध्ये जाईल असं जाहीर केलं होतं. पण यावेळेला मात्र ह्या शब्दाचा त्यांनी जाणून बुजून उच्चार केलेला नाही. कारण अदानीमुळे ह्या भारताची अर्थव्यवस्था ज्या गतीने घसरत चाललेली आहे ही चिंतेची गोष्ट असल्यामुळे त्यांनी 5 ट्रिलियन डॉलर्सचा नेमका टप्पा किती गाठला हे सांगायला मात्र अर्थमंत्र्यांनी जाणून बुजून दुर्लक्ष केलेलं आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.